दिवाळी फराळाची सुरुवात आपण अनारशापासून करूयात. अनारसे का बुवा, कारण अनारशाला आहे ना जरा वेळ लागतो सगळी प्रोसेस व्हायला, म्हणजे ते तांदूळ भिजत घाला जवळपास आठवडाभराची प्रोसेस असते. थोडं ॲडव्हान्समध्ये सुरू केलं तर ती तयारी करायला प्रोसेस करायला वेळ मिळतो. पण अनारसा तेलकट होऊ नये, तेलात विरघळू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स आहेत. आणि अनारसा तुम्ही बघू शकाल मस्त असा जाळीदार झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दिवाळी फराळाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात कुठून करायची तर अनारशांपासून. का बरं? कारण अनारशाचं पीठ तयार करणं ही निगोतीची प्रोसेस आहे. कमीत कमी एक 5 ते 6 दिवस 6 दिवसांचा कालावधी लागतो फक्त अनारशांचं पीठ तयार करण्यासाठी. म्हणून लवकर तयारी सुरू करायची, म्हणजे ऐनवेळेस गडबड नाही होत. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1/2 किलो मी इथे तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आहे रेशनचा तांदूळ. रेशनचा तांदूळ नसेल वापरायचा तर रेग्युलर कुठलाही तांदूळ वापरला तरी चालेल, फक्त चिकट तांदूळ नको. ज्या भाताचा ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ नाही वापरायचा. सुटसुटीत मोकळा भात होईल, वाडा कोलम, सुरती कोलम असे तांदूळ, सोना मसुरी हे वापरू शकता. तर 1/2 किलो हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा 2 ते 3 वेळा पाण्याने, आणि त्यातलं पाणी पूर्ण उपसून काढायचं. आता त्यामध्ये पूर्ण स्वच्छ पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 1 दिवस हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल तर त्यावर हलकासा फेस किंवा बबल्स यायला सुरुवात झालेली असतील, तुम्हाला दिसत असेल इथे. आता हे पाणी उपसून काढायचं, पुन्हा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा, फ्रेश पाणी टाकायचं, पुन्हा स्वच्छ धुवायचं 1-2 दिवस आणि पुन्हा यामध्ये ताजं पाणी घालायचं, पुन्हा झाकण ठेवायचं, पुन्हा आणखी 1 दिवस भिजण्यासाठी ठेवायचं. आता पुन्हा 3रा दिवशी काय करायचं, 3रा दिवशी पण सेम प्रोसेस. त्यावर तुम्ही बघाल की बबल्स पुन्हा यायला सुरुवात झालेले आहेत. ते पाणी काढायचं, ताजं पाणी टाकायचं, ते पाणी पुन्हा उपसून काढायचं आणि पुन्हा त्यामध्ये ताजं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं किंवा 1 अख्खा दिवस. तर इथे हे तांदूळ पूर्ण 3 दिवस मी व्यवस्थित भिजवून घेतले. छान आंबूसपणा त्याला आलेला आहे, वर बबल्स पण आलेले आहेत. आता काय करायचं, पुन्हा सेम स्टेप किंवा प्रोसेस, पाणी पूर्ण उपसून काढायचं. पण आता पाण्यासोबत या जाळीवर तांदूळही काढून घ्यायचं, कारण आपल्याला तांदळातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि हे पुन्हा थोडंसं ताज्या पाण्याने धुवून घ्यायचं तांदूळ. आणि आता यातलं पाणी निथळण्यासाठी एक साधारणपणे 15 ते 20 मिनिटं चाळणीतच ठेवूयात. आता इथे हे तांदूळ यातलं बऱ्यापैकी पाणी मी घेतलेलं आहे निथळून. आता काय करायचं, हे ठेवूयात बाजूला. एखादं सुती कापड घ्यायचं आणि यावर हे सगळे तांदूळ स्प्रेड करून ठेवायचे आणि 1-2 तास फक्त हे सुकवून घ्यायचे. पूर्ण कोरडे फडफडीत करायचे नाही, त्यामध्ये हलकासा आपल्याला आहे ना ओलसरपणा हवा. म्हणजे मग काय होतं, त्यामध्ये आपण जे साखर किंवा गूळ घालतो त्याला एक संधपणा येतो किंवा पाणी सुटायला मदत होते. त्यामुळे अगदी कोरडे फडफडीत नाही करायचं आणि फॅनखाली नाही, अगदी नैसर्गिक हवेतच हे व्यवस्थित यातलं पाणी आपण निथळून घेतो. आता हे जे तांदूळ आहेत हे मी एक जवळपास 2 तासभर फक्त सुकवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शका हलकेसे ओलसर आहेत, खूप कडकडीत तर सुकवून नाही घ्यायचे. आता हे घेते मी तांदूळ थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याचा आपल्याला करायचं आहे रवा, म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं. तर मिक्सरमध्ये अगदी याची बारीक पूड तयार करून घ्यायची. चला, आता हे पीठ बनवून आहे तयार. आणि खूप पण बारीक करायचं नाही, तसं मिक्सरला खूप बारीक होत नाही, हलकासा रवाळच आपल्याला करायचं आहे अनारशाचं हे पीठ. आणि आता इथे मी घेतली आहे रवा चाळायची चाळणी किंवा पीठ चाळायची चाळणी. हे पीठ या चाळणीमध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित चाळायचं. ही अत्यंत गरजेची स्टेप आहे, हे पण पीठ चाळून घेणं गरजेचं आहे. पीठ नाही चाळलं ना तर त्यामध्ये तांदळाचे कण राहायची शक्यता असते. तर याच पद्धतीने सगळं पीठ मी तयार करून घेते. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, इथे हे अनारशाचं पीठ संपूर्ण बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल छान असं ओलसर आहे हलकसं आणि छान असं
खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही असं हे वाटून घेतलं आहे. आता हे 2 कप पीठ घेते आहे मी. गेल्या वर्षी आपण गुळाचे अनारसे कसे बनवायचे ते बघितलं होतं, आता यावर्षी साखरेचे अनारसे कसे बनवायचे ते बघूया. सो हे 2 कप पीठ घेतलं. 2 कप पीठ असेल तर यामध्ये 1 कप मी घेते आहे पिठी साखर. आता हे पीठ आणि पिठी साखर छान असं एकजीव करून घ्यायचं. या साखरेला पाणी सुटायला सुरुवात होते. जितकं शक्य असेल तितकं हाताने असं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये ना पाणी असं धपकन टाकायचं नाही, हात हलकासा ओलसर करायचा पाण्यामध्ये. पाणी अजिबात वापरायचं नाही आणि हे मळून घ्यायचं. फक्त हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यायचं, हात हलकासा ओला करायचा अगदी साखरेला पाणी सुटेल इतकंच. कारण हे पुन्हा पीठ सैल झालं ना की त्यात परत रवा ॲड करत बसावा लागतो. शक्यतो अनारसे बनवताना आहे ना सगळ्या रव्याचे बनवायचे नाही, थोडासा स्पेअर ठेवायचा आणि पिठाला पाणी वगैरे सुटलं तर ते वापरता येतं. आणि हे पीठ म्हणून मी घेतलेलं आहे अगदी घट्टसर आहे, तुम्ही बघू शकाल. अशीच कन्सिस्टन्सी याची लागते, अजिबात पातळ वगैरे करायचं नाही. आता घ्यायचा एक स्टीलचा डबा, यामध्ये हे पीठ ठेवायचं आणि हे 1 दिवस किंवा कमीत कमी 2 दिवस छानपैकी आंबण्यासाठी ठेवून द्यायचं. चला तर मग अनारशाचं पीठ आहे ना इथे छानपैकी मुरवून घेतलेलं आहे मी रात्रभर. खूप दिवस नाही ठेवलेलं, फक्त 1 दिवस ठेवलेलं आहे. आता यातून लहान लहान गोळा करून घ्यायचा, छानसारखा हा हाताने एकसंध करून घ्यायचा. काय होतं ना, आता मी बराच अलीकडे शूट करते, आत्ता गर्मी आहे, हीट आहे, त्यामुळे याला पाणी नाही, त्यामुळे हे ड्राय झालेलं नाही, सुकं नाही झालं. पण जेव्हा दिवाळी असते तेव्हा बऱ्यापैकी थंडी असते आणि हे हलकंसं सुकं व्हायची शक्यता असते, त्यामुळे हे शक्यतो असं हाताच्या उभेने किंवा उष्णतेने एकसारखं करून घ्यायचा गोळं, हलकासा प्रेस करायचा. आता घ्यायची खसखस, खसखस ठेवायची आणि खसखस ठेवून त्यावर हा अनारसा छान हाताने असा थापून घ्यायचा. आता अनारसा तळताना तो विरघळतो, पचपचीत तेलकट होतो, तर त्या सगळ्या टिप्स पण आपण पुढे बघणार आहोत. पण अशाच मस्त मस्त टिप्ससाठी आणि रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला यूट्यूबवर पटकन सबस्क्राईब करा. चला, अनारसा छानपैकी थापून झालेला आहे, आता हा तळूया. आता याच पद्धतीने सगळे अनारसे थापायचे आणि तळायचे, एक एक थापायचा, एक एक तळायचा, सगळे थापून मग एकत्र तळायचे नाहीत. चला आता अनारसा तळूयात. बऱ्याचदा काय होतं, अनारसा तळताना तो विरघळतो, त्याचं कारण सांगते. तेल जर गरम झालेलं नसेल, अगदी मंद आचेवर असेल तर काय होतं, तेल पुरेसं गरम नाही, पण जितकं गरम आहे त्याच्यात त्या अनारशाचं जे कोटिंग आहे त्या कोटिंगमधून वाफ रिलीज व्हायला सुरुवात होते. अनारशात तेल घुसतं, ते गरम नाही आहे, आतल्या तेलात आतल्या जे वाफ असते म्हणजे पाण्याची वाफ होत नाही, मग काय करणार, मग ते पसरतात, विरघळतात. हाय हीटवर तेल गरम करायचं, तेल गरम झालं की मग मंद आचेवर करून घ्यायचं आणि मग एकसारखे मंद आचेवर अनारसं तळून घ्यायचं. म्हणजे बऱ्याचदा काय लोकांचं समज होतो ना की तेल तापलंच नाही पाहिजे, असं नाही आहे अजिबात. तेल व्यवस्थित गरम हवं, हवं तर एक छोटासा पोर्शन तुम्ही यामध्ये ड्रॉप करून बघा, तो लगेच वर आला, याचा अर्थ तेल तापलेलं आहे. आणि खूप मंदाचेवर कधीच अनारसा करायचा नाही. आता ज्या बाजूला खसखस लावली आहे ती बाजू कायम वर आली पाहिजे आणि सफाईदार बाजू खाली. आणि शक्यतो एकावेळी 1च अनारसा तळायचा आणि वरच्या बाजूने असं तेल सोडत राहायचं. आ हा, क्या बात आहे, जाळी बघा. अनारशासाठी सगळ्यात जास्त मेहनत लागते, असे जाळीदार अनारसे झाले ना की ते मेहनतीचं चीज झालं असं म्हणू शकतो. आ हा, म्हणजे काही पाककला आहे, पाकशास्त्र आहे, याचं अगदी अनारसा आहे ना एक असलखित उदाहरण किंवा एक्झाम्पल आहे. उलटवून हा अजिबात तळायचा नाही आहे. वा वा वा, आणि छान पैकी तांबूसा रंग आला की मग आपण तेलातून काढूया. आता हा अनारसा आहे ना कमी तेलकट व्हावा, त्याच्यातलं हे तेल सगळं निथळून जावं यासाठी काय करायचं, याही टिप्स आपण बघणार आहोत. वा, अप्रतिम असा अनारशाला रंग आलेला आहे. आता यात जाळी पण बघा तुम्ही, काय सुंदर जाळी आलेली आहे. जवळपास घेवर बनतो ना
तशी जाळी या अनारशाला फुटलेली आहे. मस्त असा जाळीदार टम्म फुगलेला अनारसा झालेला आहे. आता हा काढूयात टिश्यू पेपरवर. आणि याचं तेल कसं काढायचं हेही बघूया. थोडे अनारसे आधी मी तळून घेते. चला तर मग अनारसे तळून झालेले आहेत. आता तेलकट नको व्हायला म्हणून कढईतच अनारसा तळता नाही ना, एकतर तो थोडा कढईच्या बाजूला घेऊन त्यातलं तेल निथळायचं आणि शक्य असलं तर झाऱ्यावर उपडा करून घ्यायचा चमच्याच्या साह्याने आणि पूर्ण तेल कढईतच निथळून घ्यायचं. आता त्यानंतर काय करायचं, एक टिश्यू पेपर घ्यायचा, त्यावर एखादी अशी जाळी ठेवायची आणि अनारशाला ज्या दिशेने जाळी आलेली आहे ना ती उलटी करायची बाजू आणि या टिश्यू पेपरवर हा असा अनारसा ठेवून द्यायचा. यामुळे काय होतं ना, कारण जे काही तेल असतं ते या जाळीमध्येच शोषलं गेलेलं असतं. एक दोन तीन तास असं सोडून द्या अनारसा, जे काही तेल जमा झालं असेल ते तेल हळूहळू हळूहळू ड्रिप होईल आणि अनारसा तेलकट राहणार नाही. शक्यतो गरम गरम असतानाच ही प्रोसेस करा, म्हणजे गरम असलं की फ्लो खूप छान असतो तेलाला आणि मग ते निथळायलाही खूप छान मदत होते. त्यामुळे हे असे उपडे करून ठेवा आणि जितके शक्य असेल तितकी स्पेस ठेवा. अनारसे बनवून तयार आहेत. खूप साऱ्या टिप्सही पाहिल्या आहेत. गुळाचा अनारसा बनवायचा आता हे सगळे कमेंटमध्ये विचारणार. गेल्या वर्षी ती रेसिपी पोस्ट केली आहे, जाऊन नक्की चेक करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत, दिवाळी फराळ रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.